रत्नदुर्ग किल्ला, या किल्ल्याचा आपण आज इतिहास जाणून घेऊया। रत्नदुर्गाची बांधणी बहामनी काळात झाली। 1670 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला। धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी 1790 साली किल्ल्याची ताकदुजी करून याला अधिक मजबूती आणली। छत्रपती संभाजी महाराजांनी रत्नदुर्गास भेट दिली होती। करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात असलेल्या रत्नदुर्ग पुढे आंग्रे घराण्याच्या ताब्यात होता। पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने रत्नदुर्गावर ताबा मिळवला। पंतप्रतिनिधींकडून 1818 हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला। गडाची माहिती। रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहराच्या जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे। किल्ल्याचा आकार घोड्याच्या नाळासारखा असून क्षेत्रफळ 120 एकर आहे। रत्नदुर्ग किल्ला तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेला असून याच्या आग्नेय दिशेला जमीन आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी मिरकरवाडा हे बंदर आहे। किल्ल्याला एक प्रवेशद्वार आहे, तसेच बुरुज व तटबंदी मजबूत व चांगल्या अवस्थेत आहे। श्री देवी भगवती मंदिर। किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे। येथे रोज पूजा व आरती केली जाते, तसेच नवरात्री उत्सव साजरा केला जातो। ही देवी अनेक रत्नागिरीवासियांची ग्रामदेवता आहे, तसेच नवसाला पावणारी अशी ख्याती पसरलेली आहे। रत्नदुर्ग किल्ला हा काही काळ दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांच्या अधिपत्याखाली होता, त्यामुळे भगवती देवीच्या मंदिराच्या समोर हा सर्किट कान्होजी आंग्रे यांचा हा पुतला आहे। दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे गडावर सुशोभीकरण करून शिवरायांचा आसनास्थ असा हा पुतला बसवण्यात आला आहे। रत्नदुर्ग किल्ल्याला एकूण 29 बुरुज असून बालेकिल्ल्याभोवती 9 बुरुज आहेत, तर गडावर एक विहीर व भुयार देखील आहे। गडावरील भगवती देवीचे दर्शन करून आपण गडभ्रमंतीसाठी निघावे। बालेकिल्ला आटोपशीर आकाराचा असून फारसे वास्तुविशेष नसल्यामुळे एका तासात गडफेरी पूर्ण होऊ शकते। गडाच्या तटबंदीवरून फिरत असताना समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळते, तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी असणारा मिरकरवाडा व रत्नागिरीतील प्रसिद्ध अशी जेटी आपल्याला पाहायला मिळते। रेडे बुरुज। या बुरुजावर एक स्तंभ उभारलेला आहे। याच बुरुजावरून समुद्राचे सुंदर मनोरम असे दर्शन घडते। गडावरून अथांग पसरलेल्या सागरात विहरत असलेल्या बोटी आपले लक्ष वेधून घेतात। किल्ल्यावर असणाऱ्या काही बुरुजांपैकी हा बसक्या बुरुज, मारक्या बुरुज, टेळक्या बुरुज, वाघ्या बुरुज, गणेश बुरुज असे काही बुरुज आपल्याला पाहायला मिळतात। बुरुजांवरून दिसणारा हा भाग म्हणजे दीपगृह। या दीपगृहाची उभारणी 1867 करण्यात आली, त्याचे नूतनीकरण 1961 करण्यात आले। दीपगृह हे सायंकाळी 4 ते 5 या वेळेत पाहण्यासाठी खुले असते। येथे 5 तोफा असून येथील बुरुजाला सिद्ध बुरुज असे म्हणतात। दीपस्तंभांवरून मांडवी जेटी व भाटेचा समुद्र किनारा न्याहाळता येतो, तसेच या दीपगृहावरून संपूर्ण रत्नागिरी शहराचे व तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते। किल्ल्यावर पोहोचण्याचा मार्ग। मुंबई गोवा महामार्गावरील हातकंबा फाट्यापासून रत्नागिरीकडे जाता येते, तसेच रत्नागिरीपासून हा किल्ला अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे। रत्नागिरी बस स्थानकापासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी रिक्षा व बसची देखील सुविधा आहे।